मुलीच्या प्रेमविवाहात सहभाग घेतल्याचा राग मनाधरून संदीप शिवाजी कराडे व पंचवीस राहणार बिरोबा मंदिराजवळ तुंग यास काठी दगडानं मारहाण करून जखमी केल्याची घटना तुंगमध्ये घडली याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे प्रदीप शिवाजी दळवी पवन प्रदीप दळवी दोघे राहणार तुंग सध्या राहणार डांगे कॉलेजजवळ आष्टा फिरोज चिकलगार आणि विशाल पवार दोघे राहणार तुंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्याद यांचे चुलत भाऊ महेश नामदेव कराडे यांना तेजस्विनी प्रदीप दळवी हिच्यासोबत प्रेमविवाह केला तवे फिर्यादी यांनी त्यांची चार चाकी गाडीनं त्यांना त्यांच्या मामाच्या गावी जयसिंगपूर येथे सोडले होते याचा राग मनात धरून मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे घराजवळ रस्त्यावर थांबले असताना संशयित आरोपीनं मोटारसायकलवरून येऊन संशयित आरोपी विशाल पवार याचे मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला आरोपी फिरोज शिकलगार यानं त्याच्या हातात असलेल्या काठीनं फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारून जक्मी तेंता आरोपे दल्वी यान फिर्यादीस जखमी केले त्यानंतर संशयित आरोपी प्रदीप दळवी यांना फिर्यादीस पकडून आमच्या मुलगीला घेऊन जातोस काय असे म्हणत फिर्यादीस आईवरून शिवीगाळ करत आज बघ आमचा दम तुला आज सोडतच नाही अशी धमकी देत असताना संशयित आरोपी पवन दळवी यानं जवळच रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीस जखमी केले आहे असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार चौघांवरती भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा आणि त्रेचाळीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे